नमस्कार, केसरी उजाला न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं हूं श्रुतिका। रुक करते हैं खबरों की ओर। बेमौसम बारिश ने राज्य में कृषि को भारी नुकसान पहुंचाया। राज्य सरकार ने इसके लिए मदद भी जारी की है। इसके अलावा सहायता अगले सोमवार से किसानों के खाते में पहुंच जाएगी। लेकिन केंद्र सरकार ने प्रभावित किसानों की मदद के लिए आखिर कितनी मदद की, यह सवाल राज्य के राहत और पुनर्वास मंत्री विजय वडेट्टीवार ने उठाया है। उन्होंने शुक्रवार को नागपुर में पत्रकारों से बात करते हुए यह बयान दिया। वडेट्टीवार ने यह भी कहा है कि विपक्ष केवल राज्य सरकार की आलोचना कर रहा है। रस्त्यांचं प्रचंड नुकसान झालंय, पुलांचं नुकसान झालंय, जमीन खरडल्यांचं नुकसान झालेलं आहे, तुमचे मोठे मोठे बंधारे फुटलेत, नदीने प्रवाह बदलला, असे काही प्रकार झाले आणि त्यामध्ये आमच्या एज्युकेशन विभागाचा प्रस्ताव आहे, असे काही वेगळा एक प्रस्ताव आहे। आणि एक प्रस्ताव हा केवळ शेतकरी झालेलं नुकसान, घराचं नुकसान, जीवितहानी आणि त्यांच्या घराचं झालेलं नुकसान, त्यातलं घरातलं सामान होऊन जाणं, यासाठी म्हणून आता तातडीनं आम्ही हे हा निधी 41 लाख हेक्टरसाठी 4,170 कोटी रुपये पुढच्या 2-3 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही वळती करणार आहोत। आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही सूचनाही केल्या की तुमच्या याद्या तयार ठेवा, त्यांचं अपडेट ठेवा आणि लगेच त्यांच्या खात्यामध्ये हा निधी उपलब्ध झाला पाहिजे, अशा सूचना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। कालच आम्ही पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे आणि हे शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवाळीपूर्वी रबीची तयारी, दिवाळीसारखा सण, त्यांच्या खात्यात पैसे पडावे, हे सगळं आम्ही लिहून त्यांना कळवलंय। त्यांची मागणी, त्यांची काही जनरल निवडणुका नाही, विधानसभेच्या निवडणुका नाही किंवा लोकसभेच्या निवडणुका नाही, या अशा इतर निवडणुका ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्याला कोडा कंडक्टला शिथिल करून ती परवानगी देण्याची प्रथा आहे आणि ती परवानगी आज मिळेल ही 100% अपेक्षा आहे। आणि ही मिळाल्याबरोबर उद्यापासून परवापासून हे सगळं काम आमचं सुरू होणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यासाठी आग्रही आहे।